नमस्कार, मी रश्मी। एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता आपण पाहणार आहोत एक विशेष रिपोर्ट। आता निवडणुकीची लगबग ही सुरू झाली आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष जोरात कामाला लागली आहेत। असं असताना राष्ट्रवादीची मात्र पडझड होताना दिसते। अनेक नेते हे राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत। अनेकांनी प्रवेश केलाय तर अनेक जण प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे पवारांची पावर गुल होते की काय अशी चर्चा आता महाराष्ट्र भरात सुरू आहे। शरद पवार यांच्याकडे राजकारणातील मुरब्बी नेता म्हणून पाहिलं जातं, मात्र आज त्यांच्या पक्षाची पडझड पाहता पवारांचे राजकीय बदल आणि पक्षावरील पकड ढिल्ली होताना दिसत आहे। अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकत आहे। भाजप आणि सेनेच्या कामकाजावर कडाडून टीका करणारे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शिवसेना आणि भाजपच्या पंक्तीला बसणं पसंत केलंय। या अगोदर असाच धक्का काँग्रेसला बसलाय। राष्ट्रवादीच्या नेत्यांचं पक्षांतर राष्ट्रवादी पक्षासाठी आणि पक्षाला आगामी निवडणुकीसाठी मोठा फटका देणार ठरेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। खर तर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर पक्ष बळकट होईल अशी अपेक्षा शरद पवारांना होती, मात्र तसं काही झालेलं दिसत नाहीये। कारण मागच्या काही दिवसांमध्ये अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काही जणांनी धनुष्य हाती घेतले तर काही जणांनी कमळ हाती घेतले। त्यावरून पक्षाला मजबूत करायचं आवाहन हे जयंत पाटलांसमोर होतं आणि त्यात ते कुठेतरी कमी पडलेत असं काही पक्षातील कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात आहे। मात्र त्याचा थेट फटका बसलाय तो शरद पवारांना। सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळताना पक्ष फुटणार नाही याची काळजी घेतली, मात्र त्यांना निवडणुकांमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने नवा पर्याय शोधला जो जयंत पाटील यांच्या रूपाने समोर आला। त्यांचा करिश्मा काही चालला नाही असंच दिसतंय। त्यांची पक्षावरची पकड ढिल्ली झालीय आणि पवार साहेबांना मात्र याकडे पाहायला वेळ झाला असंच दिसतंय। आज राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं पाहायला मिळतंय। रोज एखादा नेता राष्ट्रवादीला सोडून विरोधी गटात जात आहे, त्यामुळे पवारांची पावर कमी झाली की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे। काँग्रेस पासून विभक्त होऊन शरद पवारांनी 1999 साली आपला वेगळा घरोबा घातला। त्यावेळी अनेक दिग्गज काँग्रेसी नेते त्यांच्या सोबत आले। अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात पवार यांची पावर एवढी होती की मागील 5 वर्ष वगळता या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सत्तेला चिटकून असलेले पाहायला मिळाले। मात्र आता अनेकांना सत्तेची फळ चाकता येत नसल्यानं की काय अनेक जण पक्ष सोडून पळतायत। एकेकाळी पवार यांची राजकारणातील पकड इतकी मजबूत होती की त्यांनी एखाद्याकडे वोट केलं की तो नेता व्हायचा आणि निवडणुकीत उभा राहिला तर त्यांचा विजय निश्चित असायचाच। मात्र मोदी यांच्या 2014 पॉवरफुल कॅम्पेनिंग समोर खुद्द पवारांचंही काही चाललं नाही आणि पक्षाला 2014 पासूनच घर घर लागायला सुरुवात झाली। त्यानंतर काही दिवसात राज्यातल्या निवडणुका झाल्या, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला थेट सत्तेतून पायउतार व्हावं लागलं। 2014 नंतर पक्षाला अनेक निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायती यात मोठा पराभव स्वीकारावा लागला। एकेकाळी फॉर्मात असलेले सगळे नेते कोमात जायला लागले आणि हळूहळू स्थानिक कार्यकर्ते आणि नेते पक्ष सोडू लागले। पण आता मात्र कळस झाला, या पक्षातील मोठ्या पदांवर असलेले नेते देखील पक्षातून पळ काढतायत। लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या
आणि शरद पवारांसोबत जवळचे संबंध असलेल्या नेत्यांनी त्यांची साथ सोडण्यास सुरुवात झाली होती. माड्याच्या उमेदवारीवरून विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजित सिंग मोहिते पाटील हे निवडणुकीआधी भाजपात सामील झाले. विजयसिंग मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री पद दिलं होतं. त्यांचं घराणं पहिल्यापासूनच पवारांसोबत होत. 5 वर्ष विरोधी बाकांवर पवारांना साथ दिल्यावर त्यांनीही लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांचे पुत्र रणजित सिंग राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाच्या युवक विभागाचे अध्यक्ष होते आणि खासदारही होते. पण त्यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याचं निमित्त झालं आणि मोहिते पाटील राष्ट्रवादीमधून बाहेर पडले. मधुकर पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला रामराम केला. दिग्गज नेते का सोडत आहे शरद पवारांची साथ हे मात्र कळायला मार्ग नाही. मात्र काही असो, या निमित्तानं पवारांना विचार करायला भाग पडल्याचं दिसतंय. इतर राजकारण्यांना चक्रव्यूह मध्ये अडकवणारे पवार आज स्वतः एका चक्रव्यूहात अडकलेत असंच दिसतंय. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर आता चित्रा वाघ. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे समर्थक माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. वाघ यांनी शुक्रवारी ट्विटरवरून ही घोषणा केली. जे अनेक वर्ष बहुतांशी स्थापनेपासून राष्ट्रवादी सोबत होते ते प्रस्थापित नेते निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडताना दिसत आहेत. चित्रा वाघांच्या आधी सचिन अहिर यांनी घड्याळ सोडून हाती शिवबंधन बांधलं होतं. तर पिचड यांनी राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा अहमदनगर मधल्या अकोले इथे झालेल्या मेळाव्यात केली. राष्ट्रवादी सोडणारे नेते शिवसेनेच्या शिवबंधनात बांधले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेला पसंती देत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल आता सुरू झालाय आणि राष्ट्रवादीच्या गोटातल्या या घर बदललेल्या नावांसोबतच इतर अनेक नावही चर्चेत आहेत. भाजपा सेनेशी त्यांची जवळीक वाढल्याचं आता पाहायला मिळत आहे. मोहिते पाटलांपाठोपाठ पक्षाला रामराम करणाऱ्या नेत्यांमधलं मोठं नाव मराठवाड्यातलं होतं, जयदत्त क्षीरसागर. बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंबियांचं वर्चस्व असलं तरी क्षीरसागर हे राष्ट्रवादीसाठी मोठे आणि शरद पवारांची निष्ठा असणारे नेते होते. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात महत्वाची खातीही दिली होती. पण डावलल्याची भावना आणि गटबाजीचं कारण पुढे झालं आणि क्षीरसागरांनीही राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतला. त्यांनीही 2 महिन्यांपूर्वी सचिन अहिरांसारखं शिवबंधन हातात बांधलं. त्याचा फायदाही त्यांना तात्काळ मिळाला. ते फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. शिवसेनेच्या शिवबंधनात अडकणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची यादी इथेच थांबली नाही. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. बरोरा आणि त्यांचे कुटुंबीय शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जायचे, पण त्यांनीही साथ सोडली. अशा पद्धतीने शरद पवारांनी स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या पक्षाची आता वाताहत होताना पाहायला मिळते. ज्या पक्षाच्या दिग्गज नेत्यांवर मदार ठेवून पक्षाचं काम सुरू होतं ते नेतेच आता निघून गेल्यानं पक्षाची कमान डळमळीत झाल्याचं दिसतंय. तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीला सोडून जाताना अनेक नेत्यांनी पक्षावर टीका केली. काहींनी पवार कुटुंबातील घराणेशाहीवर बोट ठेवलं तर काहींनी अंतर्गत गटबाजीवर. राष्ट्रवादी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीचे तिकीट देते, कार्यकर्त्यांना डावललं जातं असे आरोप अनेकदा झाले. तर निश्चयाने काम करूनही पद, तिकीट आणि मंत्रीपद मिळत नसल्याने देखील अनेक नेत्यांनी दुसरी वाट धरल्याचं दिसून आलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून अनेक जणांनी पक्षात प्रवेश केला, पक्षाच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावली, तर काहींनी पक्षाची फारकत घेत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला। पण तरीही राष्ट्रवादी पक्ष एक मजबूत आणि प्रबळ पक्ष म्हणून पाहिला जायचा। मात्र आता ज्या पद्धतीने राष्ट्रवादीला गळती लागली अशी परिस्थिती पक्षाची कधीच नव्हती। नुकतीच पार पडलेली लोकसभा यामध्ये पक्षाची कामगिरी सुमार राहिली। आता तर विधानसभेला राष्ट्रवादी चांगली कामगिरी करेल अशी शक्यता दुरापास्तवच वाटतेय। खर तर प्रत्येक पक्षात आयाराम गयाराम असतातच। प्रत्येक पक्षासाठी चढ उतराचा काळ हा असतोच। शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, पक्ष मजबूत बनवला, पक्षाची पाळेमुळे देशभर पसरवली। राष्ट्रवादी पक्ष हा एक मोठा राजकारणातील एक तुल्यबळ पक्ष म्हणून नावारूपास आला। शरद पवार यांनी राष्ट्रवादीला मोठं केलं। अनेक दशके महाराष्ट्रातील राजकारणात आपला वरचष्मा ठेवला, मात्र आता राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे। पक्षाची पडझड थांबवून पक्षाला उभारी देण्याचं नवं आवाहन शरद पवारांसमोर आता आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पुन्हा उभं राहून आगामी विधानसभेत काही जादू चालवू शकेल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। तुर्तास या विशेष रिपोर्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।